यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयात अपर प्रधान वनसंरक्षक ए आर मंडे यांच्या बैठकी दरम्यान वनपाल व वनरक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी घेराव घातला. थेट बैठकीत शिरून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनीच घेराव घातल्याने गोंधळ उडाला होता. दोन दिवसात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी मुख्य वनसंरक्षकांनी दिले. यवतमाळ येथे आलेल्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए आर मुंडे यांना वनपाल वनरक्षक संघटनेने बैठकीत जाऊन घेराव घातल्याने गोंधळ झाला. एपीसीसीएफ मंडे यांनी यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयात डीएफओ आणि वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटनेने प्रवेश करून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. वनपाल वनरक्षकांच्या अन्यायकारक वेतन श्रेणीमध्ये जोपर्यंत वाढ होत नाही तोपर्यंत 13 कोटी वृक्ष लागवडीवर व तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कामांवर तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून वनमंत्र्यांच्या 13 कोटी वृक्ष लागवड योजनेला त्यामुळे खेळ बसणार असल्याचेही यावेळी लक्षात आणून दिले. वनरक्षक व वनपाल ही वनविभागातील महत्वाची पदे असून ही पदे तांत्रिक नसल्याचे कारण शासनाकडून पुढे येत आहे. सोबतच प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख यांनी वनपाल वनरक्षक संघटनेलाच अनधिकृत ठरविणारे पत्र पाठविल्याने संघटनेने असंतोष व्यक्त करीत घेराव आंदोलन केले. एकाच वेळी शेकडो वनपाल वनरक्षक बैठकीत शिरल्याने वनाधिकाऱ्यांची गोची झाली. दोन दिवसात मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ असे आश्वासन यावेळी देण्यात आले. मात्र आश्वासन पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष हिरानंद मिश्रा यांनी दिला. मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर ज्यांच्याकडे दुय्यम संवर्गाचं प्रशासनाचं काम आहे यांनी एक पत्र काढलं होतं संघटनेबाबत. महाराष्ट्र शासनाच्या जीआरनुसार तुमची संघटना सरकार मान्य नाही, परंतु आमच्या वन विभागाचं सर्व कामकाज महाराष्ट्र वन संहिताद्वारे जे महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे याच्यानुसार चालते आणि महाराष्ट्र वन संहिता चॅप्टर 18 मधील शेवटच्या परिच्छेदची शेवटची याच्यात वनरक्षक वनपाल संघटना महाराष्ट्र राज्य नागपूर रजिस्टर नंबर 25-75-82 ही संघटना शासनाने अधिकृत केलेली आहे. म्हणून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना घेराव करण्याकरिता आज यवतमाळ वनवृत्तातील सर्व वनरक्षक वनपाल वनसंरक्षक कार्यालय यवतमाळ येथे जमा झाले होते व आमची संघटना सरकार मान्य आहे हे त्यांच्याकडून लेखी स्वरूपात लिहून घेईल.